ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता एक दिवस आड म्हणजे 4 जूनला निकाल येणार आहे. आता आपल्यासोबत भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत. सर, काल टीव्ही यांच्या एक्झिट पोल आला ज्यामध्ये आहे ते आपण नांदेड लोकसभेतून आघाडी दाखवतात, काय पहिली प्रतिक्रिया? टीव्ही यांनी वास्तविक पोल दाखवला नांदेडच्या संदर्भात असं माझं मत आहे. आणि नांदेडची जागा भारतीय जनता पक्ष 100% जिंकणार आहे याच्यामध्ये शंका करण्याची आवश्यकता नाही. या एक्झिट पोलमधील आकडेवारी बघितलं तर पुन्हा एकदा भारतात एनडीएचं सरकार अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार असं वाटतं. 100% 390 ते 400 जवळपास जागा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जिंकल्या जातील. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान देशाचे होतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका देशातल्या कुठल्याही नागरिकाला नाही. मात्र भाजपानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात दावे केले होते की 45 पार, मात्र जर एक्झिट पोल पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीकडे तर सारखी वाटते. खरं तर महाराष्ट्राच्या संदर्भाने ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिली तर चांगली होईल, परंतु भारतीय जनता पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणावर येतील. महायुतीला थोडासा धक्का बसेली व जरी खरी असली तर माझं वैयक्तिक मत आहे की 30-32 पर्यंत महायुती जाईल. सभे एक्झिट पोलनुसार आपण जर दुसऱ्यांदा खासदार झाले तर नांदेड लोकसभेतील प्राधान्यानं सोडवता येईल असे कोणते प्रश्न आपल्या हातावर येतात? विशेषतः पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. टंचाई मोठ्या प्रमाणात आहेत. हर घर नर योजनेची जी कामं सुरू आहेत ती मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. नांदेडला उद्योग मोठ्या प्रमाणावर आले पाहिजे. नांदेड शहराची वाहतूक समस्या सुटली पाहिजे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. या सगळ्या गोष्टीला क्रमाक्रमानं प्राधान्य देऊन रेल्वेचे प्रश्न आहेत, अनेक विमान सेवेचे प्रश्न आहेत, जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण या 5 वर्षामध्ये आम्ही त्याचा अजेंडा तयार केलेला आहे. आता माझ्यासोबत दुसरे 2 खासदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळून नांदेडच्या विकासासाठी प्रयत्न. साहेब, आता आपण म्हणत की तुमच्यासोबत अजून 2 भाजपाचे खासदार आहेत, त्यात अशोकराव चव्हाण, अजित गोपछडे यांचाही समावेश. तर भारतात जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, तर नांदेडला मंत्रिपद मिळेल का केंद्रात? आता शेवटी मोदी साहेबांचा विषय आहे, त्यांना जे कोणी योग्य वाटेल त्याला ते करतील. मिळालं काय नाही मिळालं का, पण खासदार नांदेडला 2 मिळाले राज्यसभेची काही साधी गोष्ट नाही. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. शेवटचा प्रश्न, काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी निवडणूक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी थेट दावा केला की मी लाखभर मताच्या अधिक मताने जे निवडून येतील, कसं बघता याच्यावर? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी काय बोलावं काय बोलू नये. कुठलाही उमेदवार निवडणुकीत उतरल्यावर त्याला असं वाटणं स्वाभाविक आहे की बाबा आपण जिंकत हो. जेवढे उमेदवार होते ते निवडणूक जिंकायसाठीच उभे राहिले, परंतु लोकांनी मोदीजींच्या बाजूनं कौल दिला आहे याची शाश्वती आम्हाला होती आणि मोदीजींचाच उमेदवार इथे जिंकणार याच्यात शंका नाही. आता 4 जूनला प्रत्यक्ष निकाल हाती येणार आहे, मनात धाकधूक आहे निकालावर? मी पहिल्या दिवशीपासून अतिशय रिलॅक्स आहे. एवढ्या निवडणुका लढवल्या कधी मनामध्ये धाकधूक ठेवलेली नाही, कारण शेवटी मतदारांवर विश्वास आहे. मी 5 वर्षामध्ये जी काही सेवा करण्याचा प्रयत्न केला त्या सेवेवर माझा विश्वास आहे, त्यामुळे माझ्या मनात धाकधूक नाही. विजय निश्चित आहे? 100%. लीड किती असं ती सांगता येणार नाही, पण विजय निश्चित आहे. मागच्या वेळेसपेक्षा अधिक मताने निवडून येणार आहे. विजयाबद्दल माझ्या मतात कोणतीही धाकधूक नाही, माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. ज्ञानेश्वर लोंढे, युनियन मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.